नाशिक शहरात शिवसैनिक आक्रमक होताना दिसून आले. त्यांनी शहरातील शिवसेना चौकात शिंदे गटातील बंडखोर आमदारांचा निषेध करत मुंडन आंदोलन केले. शिंदे गटातील आमदारांनी जी बंडखोरी केली आहे त्या बंडखोरीचा निषेध करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. त्याचबरोबर शहरातील मुख्य मार्गावरून नारेबाजी देत रॅली काढण्यात आली. तसेच अनेक शिवसैनिकांनी यावेळी मुंडन केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळा शहागडकर, माजी उपजिल्हा प्रमुख अनंत देशमुख, उपजिल्हा प्रमुख अजिंक्य तांबेकर, तालुका प्रमुख घनश्याम वडतकर, महेश जोशी, नितेश तिडके यांच्यासह अनेक शिवसैनिकांची उपस्थिती होती. मंत्री बनवून आलं, पण या काही लोकांनी जो बंड पक्षाच्या विरोधात उभारला आहे त्या बंडाला उत्तर देण्यासाठी शिवसेना सज्ज आहे. येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे आमदार राहील, शिवसेनेचे खासदार राहील आणि मोठ्या संख्येने शिवसेना पुन्हा मोठ्या प्रमाणात इथे उभारेल असा विश्वास आम्ही शिवसेनेच्या वतीने, शिवसैनिकांच्या वतीने उद्धव साहेबांना देतो. आणि उद्धव साहेबांनी सुद्धा जे मार्गदर्शन केलं आहे की कुठेही खचून जाता शिवसैनिकांनी कामाला, आपण पुन्हा कामाला लागू आणि प्रामाणिक शिवसैनिक तयार करू, निष्ठावान लोक तयार करू. जे गद्दार लोक पक्षाला सोडून गेलेलं आहे त्याच्यातले काही लोक ते पक्षाच्या संपर्कात आहे. ज्यावेळेला कधी मत सिद्ध करण्याची वेळ येईल त्यावेळेला शिवसेनेचं पुन्हा सरकार स्थापन होईल याच्यात कुठेही शंका नाही. परंतु ज्या लोकांनी पक्षासोबत गद्दार केली त्यांना गद्दारांना कधी पण माफी नाही. आणि या ठिकाणी याच्या निषेधार्थ आमच्या शिवसैनिकांनी आज ज्या गद्दारांनी बंडखोर आमदारांची गद्दारी पक्षासोबत केली आहे, उद्धव साहेबांसोबत केली आहे, त्यांनी मंत्री बनवलं त्यांना, यांच्या निषेधार्थ या ठिकाणी आमच्या शिवसैनिक देऊळ तालुक्याचे केस अर्पण करून आपला निषेध व्यक्त करत आहे. आणि मी या ठिकाणी एवढंच सांगतो की संपूर्ण महाराष्ट्र वर्धा जिल्हा माननीय पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे त्यांच्यासोबत पूर्ण ताकदीने आहे आणि उद्धव साहेब पुन्हा महाराष्ट्रावरती मुख्यमंत्री बनून येतील अशी मी भावना व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही जे बंडखोर नेते आहे, विज्ञानिष्ठ नेते जे बंडखोरीपणा केली पक्षासोबत, त्यांच्या निषेधार्थ आज इथं मुनोहर कार्यक्रम ठेवला आहे. आज पक्षामध्ये लोकांनी गद्दारी केली, ज्या बाळासाहेबांनी शिकवण दिली होती की हा पक्ष त्यांनी शून्यातून मोठा केला आणि सर्व एकोबाची शिक्षण दिली होती, पण ज्यांना बाळासाहेबांनी राहण्याचे मोठे केले त्याच लोकांनी आज पक्षामध्ये किती फूट पाडून पक्षाला म्हणजे मागे खेचलं.